श्री गुरुचरित्र कथामृतसार अध्याय बारावा काशी क्षेत्री संन्यास गुरु शिष्य परंपरा। ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताये नमः। सिद्ध योगी नामधारकाला म्हणाले, नरहरीला त्याच्या अंबा मातेने संन्यास न घेण्याविषयी वारंवार विनविले, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही। नरहरी तिला समजावित म्हणाला, माते, तू मला थांबण्याचा आग्रह करीत आहेस, पण शरीर हे क्षणभंगूर आहे, संपत्ती अशाश्वत आहे, मनुष्याला मृत्यू कधी येईल हे सांगता येणार नाही, म्हणून हा देह आहे तोपर्यंत धर्म संग्रह करावा। माणसाचे केव्हा काय होईल हे सांगता येणार नाही। मनुष्याचे आयुष्य क्षणाक्षणाला कमी होत असते। वृक्षाच्या पानावरील पाण्याच्या थेंबाप्रमाणे हे आयुष्य आहे, कधी गळून पडेल सांगता येणार नाही। समुद्राकडे धावणारी नदी मागे फिरत नाही, त्याप्रमाणे आयुष्य परत मिळत नाही। म्हणून मनुष्याने प्रत्येक क्षण पुण्यकर्माने सार्थकी लावावा। मूर्ख लोकांना हे समजत नाही, ते आयुष्यभर बायका मुले घरदार संपत्ती यातच गुंतून पडतात। ज्याला यम प्रिय आहे त्याने कुशाल संसारात नाहीतर आळसात आयुष्य घालवावे, पण ज्याला आत्मज्ञान हवे असेल, मोक्ष मुक्ती मिळवायची असेल, त्याने विलंब न लावता धर्मसाधना करावी। मी तेच करणार आहे, म्हणून तू मला अडवू नकोस। नरहरीने केलेला हा उपदेश ऐकून त्याच्या आई वडिलांना व तेथे असलेल्या लोकांना मोठे आश्चर्य वाटले। आपला मुलगा इतक्या लहान वयात जीवनाचे केवढे तत्वज्ञान सांगतो आहे हे पाहून आई वडिलांना धन्यता वाटली। अंबा नरहरीला म्हणाली, बाळा, तू आमचे कुलदैवत आहेस, मला चार पुत्र होतील असे तू वचन दिले होतेस, पण माझा यावर विश्वास बसत नाही, त्याला मी काय करू। माझी तुला एक विनंती आहे, मला एक पुत्र होईपर्यंत तू आमच्याजवळ राहावेस, मग मी तुला जाण्यास परवानगी देईन। माझा शब्द मोडशील तर मी प्राण त्याग करीन। त्यावर नरहरी हसून म्हणाला, माते, माझे बोलणे सत्यच होय, तुला एकच काय, दोन पुत्र होईपर्यंत मी तुमच्या जवळ राहीन। तुला दोन पुत्र झाले की मी तीर्थयात्रेस निघेन, मी एक वर्षभर तुमच्याजवळ राहीन। मग नरहरी एक वर्ष आई वडिलांच्या जवळ राहिला। 7 वर्षांचा नरहरी सर्वांना वेद शिकवू लागला। 7 वर्षांचा हा मुलगा 4 वेद शिकवितो हे पाहून लोक थक्क झाले। मोठमोठे विद्वान लोक नरहरीचे शिष्य बनून वेद शिकू लागले। स्वतःला षटशास्त्री म्हणविणारे लोकही नरहरीकडे येऊ लागले। त्यामुळे नरहरीची कीर्ती सर्व दूर पसरली। ते पाहून आई वडिलांना मोठी धन्यता वाटू लागली। काही दिवसांनी अंबा गरोदर राहिली। 9 मास पूर्ण होताच तिला जुळे पुत्र झाले। नरहरीचा आशीर्वाद खरा ठरला। सद्गुरूचे वचन खोटे कसे ठरेल। पुत्र प्राप्तीने आई वडिलांना अतिशय आनंद झाला। 1 वर्षाची मुदत पूर्ण होताच नरहरी मातेला म्हणाला, माते, तुझी इच्छा पूर्ण झाली आहे, तुझे हे दोन्ही पुत्र शतायुषी होतील, तुला आणखी 2 पुत्र व 1 कन्या होईल, तुम्हाला कधीही काहीही कमी पडणार नाही, तुम्ही सर्वजण सुखात राहाल, तुमचे पुत्र तुमची आयुष्यभर उत्तम सेवा करतील, तुम्ही माझे स्मरण करताच मी तुम्हाला भेटेन, तुम्ही जन्मोजन्मी शिवाची आराधना केली आहे, त्याची भावभक्तीने प्रदोष पूजा केली आहे, सुख समृद्धी यश कीर्ती इहलोकी सौख्य परलोकी मोक्षमुक्ती याबरोबरच तुमच्या कुळात सत्पुरुषाचा जन्म हे शिवभक्तीचे फळ आहे, हे सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल। आता मी 30 वर्षांनी तुम्हा सर्वांस पुन्हा भेटेन, आता मला जाण्याची परवानगी द्या।
सर्वजण नरहरीच्या पाया पडले. सर्वांच्या मनात त्याच्याबद्दल अपार श्रद्धा होती, प्रेम होते, कौतुक होते, आदर होता. सर्वजण त्याला वंदन करून आपापल्या घरी गेले. नरहरी काशीला निघाला. माधव व अंबा त्याला निरोप देण्यासाठी गावाच्या वेशीपर्यंत गेले. तेथे नरहरीने त्या दोघांना श्रीपाद श्रीवल्लभ व श्री दत्तात्रेया रूपात दर्शन दिले. त्या दोघांना धन्य धन्य वाटले. त्यांनी त्याला साष्टांग नमस्कार केला. नरहरी बद्रिकाश्रमाकडे निघाला, पण त्या अगोदर तो काशीला गेला. तेथे त्याने काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतले. तेथे त्याने अत्यंत खडतर तपश्चर्या केली. नरहरीची तपश्चर्या, योग साधना, त्याची संन्यास वृत्ती इत्यादी पाहून त्या काशी क्षेत्रातील मोठमोठ्या तपस्व्यांना मोठे नवल वाटले. अनेक लोक त्याचे दर्शन घेण्यासाठी येऊ लागले. तेथे श्री कृष्ण सरस्वती नावाचे एक वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपस्वी होते. ते नरहरीची लक्षणे पाहून इतर तपस्व्यांना म्हणाले, हा नरहरी बालक असला तरी हा महातपस्वी आहे. हा परमज्ञानी असून जगद्व्यंद सत्पुरुष आहे. हा गुरुपदाचा अधिकारी आहे. याने संन्यास घेतला तर या कलियुगात लोप पावलेल्या संन्यास धर्माचे पुनरुज्जीवन होईल. हा लोककल्याण करणारा आहे. याच्या दर्शनाने पतित लोक पावन होतील. याने इतरांना संन्यास दीक्षा दिली तर परमार्थ साधनेत आवश्यक असे बुद्धीचे स्थैर्य प्राप्त होईल. यासाठी याने अगोदर स्वतः संन्यास घ्यावयास हवा असे कृष्ण सरस्वतीने सांगितले असता सर्व संन्यासी तपस्वी नरहरीला भेटून म्हणाले, या कलियुगात संन्यास घेणे निषिद्ध मानले जाते. हे अत्यंत अयोग्य आहे. पूर्वी शंकराचार्यांनी संन्यास धर्माला प्रतिष्ठा मिळवून दिली होती. तेच कार्य आता तुम्हाला करावे लागणार आहे. यासाठी तुम्ही ही संन्यास दीक्षा घेऊन या प्राचीन परंपरेचा उद्धार करा. नरहरीने ही विनती मान्य करून कृष्ण सरस्वतींना गुरु मानून विधिवत संन्यास दीक्षा घेतली. ते नरसिंह सरस्वती झाले. सिद्ध मुनींनी असे सांगितले असता नामधारकाने त्यांना विचारले, नरहरी म्हणजे साक्षात त्रयमूर्ती दत्तात्रेयांचे अवतार. ते गुरूंचेही गुरु जगद्गुरु असताना त्यांनी दुसरा गुरु का केला? त्यावर सिद्धयोगी म्हणाले, पूर्वी भगवान विष्णू अवतार असलेल्या श्रीरामांनी वशिष्ठांना गुरु केले, त्याचप्रमाणे भगवान योगेश्वर श्रीकृष्णांनी सांदीपनींना गुरु केले. यामुळे गुरुपदाची प्रतिष्ठा वाढली. गुरु शिष्य परंपरा अबाधित ठेवली. हेच कार्य नरहरीने केले. नामधारकाने विचारले, हे कृष्ण सरस्वती कोण? त्यांची गुरु परंपरा मला सांगा. नामधारकाने असे विचारले असता सिद्धयोगी म्हणाले, मूळ गुरु भगवान श्री शंकर. त्यांनी विष्णूला उपदेश केला. श्री विष्णूचा शिष्य ब्रह्मदेव होय. ब्रह्मदेवांचे शिष्य वशिष्ठ. या क्रमाने शक्ती, पराशर, व्यास, शुक्राचार्य, गौडपादाचार्य, आचार्य गोविंद, शंकराचार्य, विश्वरूपाचार्य, ज्ञानबोधगिरी, सिंहगिरी, ईश्वरतीर्थ, नरसिंहतीर्थ, विद्यातीर्थ, शिवतीर्थ, भारतीतीर्थ, विद्यारण्य, विद्यातीर्थ, मलियानंद, देवतीर्थ सरस्वती, सरस्वती यागवेंद्र अशी ही श्रेष्ठ गुरु परंपरा आहे. कृष्ण सरस्वती हे यागवेंद्राचे शिष्य होते. नरहरीने कृष्ण सरस्वतींपासून संन्यास दीक्षा घेतली. त्यांना नरसिंह सरस्वती असे नाव देण्यात आले. नरसिंह सरस्वतींनी काशी क्षेत्री काही दिवस राहून अनेकांना संन्यास दीक्षा दिली व ज्ञानदानाचे मोठे कार्य केले. मग ते बद्रिकाश्रमाकडे गेले. त्यांना अनेक शिष्य मिळाले. मार्गात त्यांनी अनेक तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेतले. संगमाचे दर्शन घेऊन
ते प्रयाग क्षेत्री गेले। प्रयाग क्षेत्री असताना त्यांना माधव नावाचा ब्राह्मण भेटला। त्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून संन्यास दीक्षा दिली व त्याला माधव सरस्वती असे नाव दिले। सरस्वती गंगाधर श्री गुरुचरित्र सांगत आहेत, याचे श्रवण केले असता चारी पुरुषार्थाची प्राप्ती होते। अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील काशी क्षेत्री संन्यास गुरु शिष्य परंपरा नावाचा अध्याय 12 समाप्त। श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुदेव दत्त।